भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे. पहिली भारत जोडो यात्रा यशस्वी झाली नाही म्हणून आता परत पार्ट टू करतायत अशी टीका त्यांनी केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसनं कितीही प्रयत्न केले तरी भाजप घाबरणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. राहुल गांधी म्हणे भारत जोडो यात्रेचा पार्ट टू करणार आहेत. पहिल्या भारत जोडो यात्रा यशस्वी झाली नाही म्हणून कदाचित आता भारत तोडो यात्रेचा पार्ट टू ते करतायत. राहुल गांधींनी आणि काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी भारतीय जनता पार्टी घाबरण्याचा तर प्रश्नच नाही. येणाऱ्या लोकसभेत 300 पेक्षा जास्ती जागा लोक भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षांच्या निवडून येतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवा. संजय राऊतांना रेबीजची लस कुरिअरनं सामना कार्यालयात पाठवण्यात येणार असल्याचं किरण पावसकर यांनी म्हटलं. संजय राऊत यांना आजार झालाय, संजय राऊत आधी भुंकायचे आता थुंकतात अशी टीका किरण पावसकर यांनी केली आहे. रेबीजच्या लसीमुळं संजय राऊतांना नक्कीच फरक पडेल असं देखील किरण पावसकर यांनी म्हटलंय. हा रेबीजचा जो बॉक्स आहे त्यांना आपण लवकरात लवकर जे भुंकणं पहिलं फक्त होतं नंतर थुंकणं चालू झालं आता लाळ पडायला सुरुवात झाली जीभ वाकडी व्हायला लागली त्याच्यामुळे हे रेबीजचे इंजेक्शन जे आहेत जे दिली जातात नेहमी ती रेबीजचे इंजेक्शन सामना प्रेसवर आजच कुरिअरने पाठवली जातील त्यासाठी ही आपल्यालाही दाखवतोय. आणि ईश्वरचरणी प्रार्थना करेन की ह्या इंजेक्शनच्या फायद्यामुळे त्यांचा रोग जो आहे तो कमी व्हावा, त्यांची जी जीभ आहे ती सरळ चांगली व्हावी, लाळ पडत असेल तर ती कमी पडावी,